मुकदोणी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर इतर राज्यातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या स्थलांतरित प्रवाशांसाठी सिंधू ॲपद्वारे मान्यता कशी मिळवावी, ही मान्यता मिळेपर्यंत सदर प्रवाशांची व्यवस्था कशी करण्यात यावी या संदर्भातील सूचना महसूल विभागातील अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांना देऊन सदर तपासणी नाक्याला बुधवारी दुपारी बेळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी बोमनाळी यांनी धावती भेट देऊन तपासणी नाक्याची पाहणी केली. या तपासणी नाक्यावर सध्या सुमारे महाराष्ट्रातून स्थलांतरित होणारे शेकडो प्रवासी अडकून पडलेले आहेत. या प्रवाशांना जर कर्नाटकात प्रवेश करावयाचा असेल तर सिंधू ॲपमध्ये ऑनलाईन अर्ज घालावा लागतो. यामध्ये येणारी व्यक्ती कोणत्या गावातून येत आहे व कोणत्या ठिकाणी जात आहे या दोन्ही ठिकाणची मान्यता मिळाल्यानंतरच सदर व्यक्तीला या तपासणी नाक्यावरून कर्नाटकात जाण्याची परवानगी दिली जाते. या लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून तपासणी नाक्यावरतीच सिंधू ॲपमध्ये नाव नोंदणी करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. अनेक कामगार प्रवासी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी या तपासणी नाक्यावरती प्रतीक्षेत आहेत. कोगनोळी फाट्यापासून दूधगंगा नदीपर्यंत तसेच महाराष्ट्रातील IBP पंपावरती सुद्धा या वाहनांचे ताफेच्या ताफे उभारलेले आहेत. सदर प्रवाशांच्यासाठी महावीर आरोग्य सेवा संस्था निपाणी यांच्या वतीने जेवणाची चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच या ठिकाणी शेडमध्ये नवीन मंडप घालून इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रांगणात या प्रवाशांची व्यवस्था अप्रुव्हल मिळेपर्यंत करण्यात आलेली आहे. यावेळी माजी आमदार वीरकुमार पाटील यांनी जिल्हाधिकारी बोमनाळी यांच्याशी कोरोना संदर्भात चर्चा केली. कर्नाटकात जाणारा प्रवासी हा कोरोनामुक्त असला पाहिजे. कोरोनाचा शिरकाव महाराष्ट्रातून कर्नाटकात होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल पोलीस निरीक्षक संतोष सत्यनाईक फौजदार BS तळवार यांच्यासह आरोग्य सेविका महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी दिवस रात्र सेवा बजावताना दिसत आहेत. जिल्हाधिकारी बोमनाळी यांच्या समवेत या तपासणी नाक्यावरती भेट देण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर राजेंद्र जिल्हा, पोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डी, तालुका पंचायत कार्यकारी निर्वात अधिकारी मल्लिकार्जुन उळागड्डी, तहसीलदार प्रकाश गायकवाड, महावीर बोरननावर उपस्थित होते. कोगनोळी ग्रामपंचायत परिक्षेत्रात तलाठी SA पुजारी, लिपिक दत्तात्रय जगदाळे, ग्रामपंचायत अध्यक्ष संजय डुम, ग्रामपंचायत विकास अधिकारी SA कांबळे, ग्रामपंचायतीचे कर्मचारी आदींनी स्थलांतरित प्रवाशांच्या सेवेसाठी योग्य ती सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. नवा महाराष्ट्र न्यूजसाठी कोगनोळीहून विठ्ठल कोळेकर. प्रवासी येतात आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तपासणी नाका उभारलेला आहे. या तपासणी नाक्यावरती जवळपास 35-40 पोलीस, आरोग्य सेविका, अंगणवाडीचे लोक, आरोग्य विभागाचे अधिकारी या ठिकाणी प्रवेश करते. आपण असं म्हणत आहात की 4 दिवसापूर्वीच यांनी सुद्धा भेट दिली आहे आणि इथं काय परिस्थिती आहे, जे लोक या ठिकाणी कर्नाटकात जाण्यासाठी तिष्ठत थांबलेले आहेत त्यांच्या राहण्याची जेवणाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. योग्य ती सेवा सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सर्व प्रयत्न सुरू आहे. लोकांनी स्वतः सतर्क राहावं, काळजी घ्यावी अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी प्रशासकीय लेवलला अधिकारी वर्गाकडून होत आहे. ಎಷ್ಟು ಪ್ರಕರಣಗಳನ್ನು ಪತ್ತೆ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಈಗಂತೂ ಒಂದು ವಾರದಿಂದ ಫುಲ್ ಟೈಟ್ ಆಗಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇನ್ನೂ ಹೆಂಗೆಲ್ಲ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಈಗ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಿಂದ ಬೇರೆ ರಾಜ್ಯದ ಬೇರೆ ಬೇರೆ ಜಿಲ್ಲೆಗಳಿಗೆ ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥ ವಲಸಿಗರ ಕಾರ್ಮಿಕರು ಇರ್ಬೋದು, ಟೂರಿಸ್ಟ್ ಇರ್ಬೋದು, ಉದ್ಯೋಗಸ್ಥರು ಇರ್ಬೋದು, ಅಥವಾ ಬೇರೆ ಜನರಿರ್ಬೋದು, ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದ ಒಂದು IT ಪ್ಲಾಟ್ಫಾರ್ಮ್ ಇದೆ, ಅದು ಸೇವಾ ಸಿಂಧು ಅಂತ ಅವ್ರು ಅಪ್ಲೈ ಮಾಡಬೇಕು. ಅದೇ ರೀತಿ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಬೇರೆ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಅದೇ ಪೋರ್ಟಲ್ನಲ್ಲಿ ಅಪ್ಲೈ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇದು ಬೇರೆ ಬೇರೆ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ನಮಗೆ ಅಪ್ಲೈ ಮಾಡಿದಾಗ ನಾವು ಕನ್ಸರ್ನ್ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಬೇರೆ ಯಾವ ಜಿಲ್ಲೆಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿರ್ತಾರೆ ಅವರು ಸ್ಥಳೀಯವಾಗಿ ವಿಚಾರಣೆ ಮಾಡಿ ಅವರಿಗೆ ಹೋಮ್ ಕ್ವಾರಂಟೈನ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ, ರಿಸಿಟಿವ್ ಕ್ವಾರಂಟೈನ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಕೊಡ್ತೀವಿ. ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಥ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಅಪ್ರೂವಲ್ ಕೊಡ್ತಾರೆ, ಅದು ನಮ್ಮ ಸ್ಟೇಟ್ ಲೆವೆಲ್ ನೋಡಲ್ ಆಫೀಸರ್ ಹೋಗ್ತದೆ. ಆ ಸ್ಟೇಟ್ ಲೆವೆಲ್ ನೋಡಲ್ ಆಫೀಸರ್ ಅವರು ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಥ ರಾಜ್ಯ ನೋಡಲ್ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಅಪ್ರೂವಲ್ ಕೊಡ್ತಾರೆ. ಆವಾಗ ಒಂದು ಇ ಪಾಸ್ ಜನರೇಟ್ ಆಗ್ತದೆ. ಆ ಇ ಪಾಸ್ ಜನರೇಟ್ ಆದಮೇಲೆ ಆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಥ ಬೇರೆಯವರು ಅವರ ಮೊಬೈಲ್ಗೆ ಹೋಗ್ತದೆ ಇ ಪಾಸ್. ಅದು ಆ ಇ ಪಾಸ್ ಅಲ್ಲಿ ಅವರು ತೋರಿಸಿದ್ರೆ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಅವ್ರನ್ನ ಎಂಟ್ರಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ಪ್ಲಸ್ ಅವರಿಗೆ ಆರೋಗ್ಯ ತಪಾಸಣೆ ಮಾಡಿ ಏನೇನು ಮುಂಜಾಗ್ರತಾ ಕ್ರಮ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಥ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಮಾಹಿತಿ ಕೊಟ್ಟು ಒಬ್ಬ ನೋಡಲ್ ಅಧಿಕಾರಿ ಜೊತೆ ಆ ಜಿಲ್ಲೆಗಳಿಗೆ ನಾವು ನಮಗೇನಾಗಿದೆ ಅಂತಂದ್ರೆ ಕೆಲವೊಂದು ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ಕೊರೋನಾ ಸೋಂಕಿತರ ಸಂಖ್ಯೆ ಜಾಸ್ತಿ ಇದೆ, ಹಾಗಾಗಿ ಎಲ್ಲ ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿ ನಾವು ಆ ಕ್ರಮ ತೆಗೆದುಕೊಂಡು
ನಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ಗೂಡ್ಸ್ ವೆಹಿಕಲ್ಗಳನ್ನು ನಾವು ತಪಾಸಣೆ ಮಾಡಿ ಬಿಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅದರಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಅಂತಂದರೆ ಒಬ್ಬ ಡ್ರೈವರು ಮತ್ತು ಒಬ್ಬ ಕ್ಲೀನರ್ ಮಾತ್ರ ಇರಬೇಕಂತಿದೆ, ಬೇರೆ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಅದರಲ್ಲಿ ಟ್ರಾವೆಲಿಂಗ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಇಲ್ಲ. ಆರೋಗ್ಯ ಸಹಿತ ಅಂಥವುಗಳನ್ನ ತಪಾಸಣೆ ಮಾಡಿದಾಗ ಕಂಡು ಬಂದರೆ ಇಲ್ಲೇ ಪ್ರಿವೆಂಟ್ ಮಾಡ್ಬೋದು. ಅವ್ರಿಗೆ ಹಂಗೆಲ್ಲ ಬರೋದು ಇಲ್ಲೇ ಕ್ವಾರಂಟೈನ್, ಇಲ್ಲೇ ಕ್ವಾರಂಟೈನ್, ಇಲ್ಲೇ ಕ್ವಾರಂಟೈನ್ ಮಾಡ್ಬೋದು. ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದ ಬಾರ್ಡ್ರಿಗೆ ಬಂದರೆ ಅವನು ವಾಪಸ್ ವಾಪಸ್ ಡೇ ನೈಟ್ ವರ್ಕ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಡೇ ನೈಟ್ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೇವೆ. ಸಿಬ್ಬಂದಿ ಇನ್ನೂ ಕರೆಕ್ಟ್ ಹೇಳಿದ್ರೆ ನಾವು ಸರಿ ಕೊಡ್ತೀವಿ.